नमस्कार, माता हिंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. चिमठाण्याजवळ दोन ट्रकांची टक्कर, एक जण ठार तर तीन जण जखमी. आदेश बांदेकरांनी साधला महिलांशी संवाद. धुळे शहरातील लहान पुलावरील कठड्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी. शहरातील नॉर्थ पॉइंट मधील विद्यार्थी प्रथम बापना गोल्ड मेडलने सन्मानित. धुळ्यातील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचा सातवा वर्धापन दिन सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न. आणि धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला तुफान गर्दी. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. दोंडाईचा मार्गावरील चिमठाणे गावाजवळ आज सकाळी दोघ बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकांचा समोरासमोर अपघात झाला. या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. धुळे दोंडाईचा मार्गावरील चिमठाणे गावाजवळ MH20 DE9293 व TN34 V8121 या क्रमांकाच्या ट्रकांचा भीषण अपघात झाला. अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची दखल घेत चिमठाणे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना अपघातातून बाहेर काढले व या ठिकाणी पोलिसांनीही तात्काळ धाव घेतली होती व जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सायंकाळी याच मार्गावरून मार्गस्थ होणार होती, म्हणून अपघात झालेल्या दोन्ही ट्रकांना घटनास्थळापासून दूर उभे करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती. तसेच या झालेल्या अपघातामुळे धुळे दोंडाईचा मार्गावरची वाहतूक व्यवस्था 1 ते 1.5 तास ठप्प झाली होती. तुम्ही एवढ्या उत्साहानं आजच्या कार्यक्रमाला आलात, तुमच्याकडे पाहून मला माता सप्तशृंगीचा चेहरा पहावयास मिळत आहे, असे गौरवोद्गार शिवसेनेचे आदेश बांदेकर यांनी धुळ्यातील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. माऊली संवाद मोहिमेद्वारे काल सायंकाळी शिवसेनेचे आदेश बांदेकर यांचे राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात आगमन होताच सभागृहात उपस्थित असलेल्या हजारो महिलांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यानंतर शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांना स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर बांदेकर यांनी थेट महिलांशी संपर्क साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलांनी मराठी शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या अडीअडचणींकडे शासनाने लक्ष द्यावे, मैत्रेय संस्थेत अडकलेल्या काही ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर मिळवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत, राज्यात तसेच देशातील काही भागात आलेल्या महापुरामधील पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी जवानांनी चालविलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, तसेच देशाच्या संरक्षणासाठी शहीद जवानांबद्दल आदर व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे कौतुक आदेश बांदेकरांनी करत तुमचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले. कार्यक्रमास मुंबई महापालिकेच्या माजी महापौर शुभा राऊत, नगरसेविका शीतल महाले यांच्यासह धुळे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. आहे ना माईक, थांबा. तुमच्यापैकी सगळ्यात आधी कोण बोलणार माझी? देतो माईक, देतो. आधी एक नम्र सूचना, मी तुमचा कार्यक्रम नेहमी पाहते. आता सध्या तुमची सिरियल गार्डनची चाललेली आहे आणि आपण इतकी छान प्रेरणा देतात सर्वांना. मला असं वाटतं की तुम्हाला जी बोलण्याची कला आहे ती मला काय येऊ नये आणि मला अवगत वाटतं असं मला वाटतं. पण तुम्हाला एक सांगू, आता माहिती मिळाल्यावर तुम्ही इतकं छान बोलला की मला असं वाटलं तुमच्यासारखं मला कधी येणार. आणि दुसरं म्हणजे सर, मी बालविकास प्रकल्पामध्ये सुपरवायझर म्हणून काम करते आणि मी घरोघरी जाऊन गरोदर मातास्तरांना बांधांना जो सल्ला देत असते तो खूप. आज देशाची परिस्थिती, पूर परिस्थितीत भारत देश सगळीकडे पाण्याचं
प्रलय आहे. भारतीय जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून पूर्ण देशवासियांचं रक्षण करतात, त्या देशवासियांना माझ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला असं वाटतं आज अनेक देश बांधव खरंच सुरक्षित आहेत, कारण आपले कितीतरी वीर जवान सीमेवर थांबतो. गादीच्या कारखान्यात आल्यासारख्या ओरडत आहेत. उषा 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 अरे हो थांबा बाळा सांभाळ, नाही तर उद्या तुझा फोटो लागेल. सांभाळा काळजी घे. बरं मी तुम्हाला विचारतोय, असं मी जर बोलता बोलता नकळत चेहरे जे काही तुमचे हसताय, खरंच आनंद मिळतोय तुम्हाला? खरंच तुम्ही आनंदी आहात? विचार करा. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून 22 मिनिटं आनंद देतो आणि 1966 पासून शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातलं प्रत्येक घर आणि घरातला प्रत्येक जण आनंदी व्हावा म्हणून किती झटतोय, किती मेहनत करतोय, आणि त्यामुळे हा आनंद हा तेवढ्यापुरता मर्यादित न राहता कायमस्वरूपी तुम्ही आनंदी व्हावं म्हणून तर आम्ही सुद्धा झपाटल्याप्रमाणे सगळे शिवसैनिक तुमच्या सुखासाठी रस्त्यावर बाहेर पडलेले आहोत. नाहीतर टीव्हीत बरं चाललं होतं माझं. थांबा हा, आता नाव सांगा. चालू आहे ना माईक? बरं झालं बाबा चालू होता. चालू नाही, चांगल्या कंपनीचा आणलाय, कळलं का? नाव सांगा. उषा जोग. उषा जोग. परसबीर सकट आलाय, पुढच्या वेळेला येताना कपाट पण घेऊन या. माईक द्या मला. आहे ना माईक? थांबा. तुमच्यापैकी सगळ्यात आधी कोण बोलणार माझी? देतो माईक देतो. आधी एक नम्र सूचना, सगळी लहान मुलं जा बाळा गाव आपल्या आईकडे जा, नाहीतर थोड्या वेळेला आई हरवेल. जा. कोण बोलणार आहे माझ्याशी सगळ्यात आधी? तुम्ही राह उभ्या, चला आधी माईक यांच्याकडे. नाव सांगा. एक मिनिट, बंद फाडला. श्रीमती रत्ना अशोक वाघ. वाघ? आणि शिवसेनेच्या कार्यक्रमात वाघ नसणार तर कोण असणार? बर, काय करता आपण? मी लोटी वाघ यांची मिसेस आहे. मी एबी वाघ म्हणून. मी नाही आलो ऍफिडेव्हिट करायला. काय गोड हसताय? मी आमच्या धुळे शहराची देवी समाजाची महिला उपाध्यक्षा पण आहे. काय बोलायचं? सगळ्यात आधी तुमचं धुळ्यामध्ये या खांद्याच्या वतीने स्वागत करते. आणि खास तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही पण आतुर होतो. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही प्रत्येक वाक्यानंतर गोड हसताय हे लक्षात आलं. मस्त हसताय की नाही? अशाच हसत राहा, कारण तुमचं हसणं फार महत्वाचं आहे आयुष्यभर. लक्षात आम्ही डेली तुमचा होम मिनिस्टर कार्यक्रम बघतो आणि दोघे टाइम बघतो, आजच्या दिवशी पण आणि दुसऱ्या दिवशी पण. म्हणजे एकावर एक फ्री. कारण तुम्हाला डबल डबल भेटावं असं वाटतं. आणि म्हणून मला कळलं टीव्हीत तुम्ही मला दोनदा बघता म्हणून टीव्हीची काच फोडून इकडेच आलो थोड्या. आणि मी तुम्हाला भेटायला सकाळी 8 वाजता बाहेर पडलोय. बरं वाटतंय की नाही? पण खुश आहात ना? व्हेरी गुड. आणि आता हा कार्यक्रम आटपला की वाघ वकिलांच्या घरी तुम्हाला जेवायला यायचं? कुठे? गुहेत? नाही. अरे म्हणजे गुहाच ना, वाघ कुठे राहतात? गुहेतच येणार. पण आपले श्रीराम वाटिका आहे. हो का? श्रीराम वाटिका. आता तुम्ही देता का दुसऱ्या? नाही तर म्हणतील माईक वाघानीच ठेवला असं नको. पांझरा नदीचा पूर ओसरला आहे. नदीवरील लहान पुलावरील रस्त्यावर पथदिवे आहेत, मात्र नुकसानीमुळे पथदिवे बंद पडून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फावरील कोठडेही धसले असून कठड्यावरील पोलही लंपात झाले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका पोहोचत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुलावरील रस्त्याच्या कठड्यांची दुरुस्ती करून पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी
होत आहे. धुळे शहरातील सावरकर पुतळा शेजारी लहान पुलावरील रस्त्यावरून महिला पुरुषांसह शाळेतील व महाविद्यालयातील मुलं आणि मुली ये जा करतात, त्यामुळे या रस्त्यांची म्हणजे रस्त्याच्या कठड्यांची दुरुस्ती करण्यात यावी. कारण रस्त्याच्या कठड्यावरील संरक्षणार्थ पोल महापुरात वाहून गेल्याने कठडे पूर्णपणे मोकळे अवस्थेत पडले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जीवास हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यात या रस्त्यावरील पोल बंद अवस्थेत असल्यामुळे रात्री या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण होते, त्यामुळे या समस्येमुळे छोटे मोठे अपघातांच्या घटना घडत आहेत. या दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या समस्येमुळे संबंधित जिल्हा प्रशासनास, मनपा प्रशासनास, बांधकाम विभाग प्रशासनास निवेदने, तोंडी तक्रारी देण्यात आल्यात. तरीही आज पावेतो कोणीही या समस्येकडे ढुंकायला तयार झालं नाही किंवा कोणी दखलही घेतली नाही, त्यामुळे या समस्येची दखल कोण घेतं याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून आहे, अशी माहिती नागरिकांमध्ये सांगितली जात आहे. धुळे शहरातील नॉर्थ पॉइंट शाळेतील विद्यार्थी प्रथम संजय बाफणा याने जकार्ता इंडोनेशिया येथे झालेल्या वर्ल्ड रोलर क्रीडा स्पर्धेत 16 वयोगटात इनलाईन स्केटिंग स्पर्धेत 2 ब्रॉन्झ व 1 गोल्ड मेडल मिळवल्याने त्याच्या शाळेमार्फत कौतुक करून त्याचा सत्कार करण्यात आला व त्याच्या परिवारातर्फेही त्याचे अभिनंदन करण्यात आले. असे म्हटले जाते की माणसात आत्मविश्वास असेल तर कोणतंही ध्येय साध्य करणं अशक्य नाही, आणि हेच काम प्रथम बाफणा या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. प्रथमला लहानपणापासूनच अभ्यासाबरोबर स्केटिंग या खेळात आवड होती. शाळेतून घरी आल्यावर तो फावल्या वेळात स्केटिंगचा सराव करत असायचा व त्यास कोच अमित पंचभाई, आशिष पंचभाई यांच्यामार्फत मोलाचे प्रशिक्षणाचे सहकार्य लाभले. त्या त्या खेळात प्रथमला आपल्या परिवाराचं मोठं योगदान मिळाल्याने त्यांच्यात आणखी आत्मविश्वास, जिद्द, उमेद निर्माण झाली. या सर्वांच्या सहकार्यानेच तो आज 2 ब्रॉन्झ 1 गोल्ड मेडलचा मानकरी ठरला. या कामगिरीमुळे शाळेमार्फत व परिवारातर्फे कौतुक होत त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व बाफणा लोह भांडार व बाफणा परिवार मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. हॅलो, मेरा नाम प्रथम बाफणा आहे. मी स्टँडर्ड 10th नॉर्थ पॉइंट मे पडता हूँ. मेरा इंडोनेशिया में वर्ल्ड रोलर गेम्स में सिलेक्शन हुआ था. लास्ट नेशनल्स पूना में हुआ था. उसके लिए उसका क्वालिफिकेशन 16 स्टूडेंट्स था टीम का, और मेरे को उधर 2 ब्रॉन्ज और 1 गोल्ड मेडल मिला. 1 ब्रॉन्ज 200 मीटर्स के लिए, 200 मीटर्स टाइम ट्रायल के लिए, उसमें विथ अ रिकॉर्ड ऑफ 18.9 सेकेंड्स. एक ब्रॉन्ज मेडल मेरे को 25 किलोमीटर्स के पॉइंट टू पॉइंट एलिमिनेशन रेस में मिला, और 1 गोल्ड मेडल मेरे को फास्टेस्ट स्प्रिंट 300 मीटर्स के लिए मिला विद अ रिकॉर्ड. स्पेशल थैंक्स टू माय पेरेंट्स, टीचर्स एंड ऑल द फैमिली, उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया और मुझे यहाँ तक लाया. और मेरे कोच अमित पंचभाई सर और आशीष पंचभाई सर, उन्होंने मुझे बहुत हेल्प किया और मेरे टेक्निक इम्प्रूव करने के लिए मुझे बहुत मदद किया. और आज मेरा दुनिया में बहुत वार्म वेलकम हुआ इधर दुनिया में सबके ओर से, और सबको थैंक यू उसके लिए, फ्रेंड्स को, फैमिली को, टीचर्स को, सर को, सबको थैंक यू मेरे तरफ से. थैंक यू सो मच. धुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नाविन्य प्राप्त केले आहे अशा ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचा 7वा वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उद्घाटन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकम, सेक्रेटरी प्राध्यापिका सौ शुभांगी निकम, सदस्य रोहित निकम, डॉक्टर अनिल निकम, प्राध्यापक अरविंदजी जाधव, प्राध्यापक आर व्ही पाटील, डॉक्टर सुहास जोशी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक प्रकल्प पाटील, बी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राजेश अहिराव आदी मान्यवर व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर संस्थेमार्फत संस्थेच्या आवारात रोपवाटिका उभारण्यात आली आहे. त्या रोपवाटिकेत औषधीयुक्त अशा रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आलेत. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकांत कुलकर्णी, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शुभम ठाकरे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेल्या
निकम तंत्र निकेतन प्राध्यापक रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी आदींनी योगदान दिले होते. आमचं इथं तुमचं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर राजेश शहर. मी बी फार्मसी कॉलेजचा प्राचार्य आहे. आमचं इथं फाउंडेशन डे निमित्त हर्बल मेडिसिन गार्डन त्याचं उद्घाटन झालं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही विविध प्रकारचे प्लांट ठेवले आहे, जसं तुळशी आहे, अलोवेरा आहे, नीम आहे. तर याचा उपयोग आम्ही वेगवेगळ्या कारणास्तव किंवा रिसर्चसाठी आम्ही भविष्यात आम्ही यूज करणार आहे. त्याचा फायदा आमच्या मुलांना होणार आणि भविष्यात लोकांनाही त्याचा उपयोग होणार आहे. आता जो फाउंडेशन डे झाला तर त्या दिवशी आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आमच्या कॉलेजमध्ये ठेवले. त्याबरोबर डी फार्म आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये फ्लडचा रिलेटेड सुद्धा एक आम्ही एक प्रोग्राम ठेवला आहे आणि देशासाठी आम्ही एक सहकार्य केलं की सांगितलं की काय काय झालं फ्लड त्या ठिकाणी झालं तर एक प्रोग्राम झाला आणि या ठिकाणी वेगवेगळे मान्यवर आले आणि त्यांनी सांगितलं की काय काय आहे. आमचं जे सर आहेत चेअरमॅन सर त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं या कार्यक्रमाबद्दल. त्यांचे मी धन्यवाद देतो आणि त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला परमिशन दिली. त्यांचंही मी परत एकदा आज संस्थेचा 7वा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेमध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन झालं. त्या रक्तदान शिबिरामध्ये 50 विद्यार्थ्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असं ब्लड डोनेशन केलेलं आहे. विद्यार्थ्यांना समाजामध्ये या वेगवेगळ्या समस्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने संस्था जी आहे ती वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ब्लड डोनेशन हा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला आहे. दुसरा कार्यक्रम जो आहे तो गुणवंत विद्यार्थ्यांना संस्था दरवर्षी स्थापना फाउंडेशन डेच्या दिवशी त्यांचा गौरव करण्यात येतो. तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ते फार्मसी कॉलेज पॉलिटेक्निक आणि इंजिनियर कॉलेज यांनी आयोजन केलं होतं. अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो साजरा होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभिनय दरवडे उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक डॉक्टर अनिल निकम, प्राध्यापक आरवी पाटील, प्राध्यापक भूपेंद्र मालपुरे, महेंद्र गावडे असे अनेक मान्यवर या ठिकाणी, सर्वांचे नाव नाही घेऊ शकत मी इथे, पण खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. त्या सर्वांच्या निमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेतानाच आपल्या धुळे शहराला या विकासाच्या प्रवाहात सामील करीत कोट्यावधींचा निधी देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलणारे दूरदृष्टीचे कणखर नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रा घेऊन धुळ्यात आले होते. त्यानिमित्त धुळ्यात रोड शो म्हणजेच महारॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. महारॅलीला सुरुवात शहरातील मनोहर टॉकीज जवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली होती. महारॅली जुना आग्रा रोड मार्गे दत्त मंदिर, देवपूर, नगावबारीपर्यंत काढण्यात आली. रॅलीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आदींचा जनसमुदाय लोटला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. चिमठाण्याजवळ दोन ट्रकांची टक्कर, एक जण ठार तर तीन जण जखमी. आदेश बांदेकरांनी साधला महिलांशी संवाद. धुळे शहरातील लहान पुलावरील कठड्यांची दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी. शहरातील नॉर्थ पॉइंट मधील विद्यार्थी प्रथम बापना गोल्ड मेडलने सन्मानित. धुळ्यातील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचा 7वा वर्धापन दिन सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न. आणि धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला तुफान गर्दी. याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय इंग्लिश.